माहिती अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या हदगाव नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात वारंवार उपोषणे करूनही नगरपालिका प्रशासन माहिती देत नाही, उलट मुख्याधिकारीच कार्यालयातून गायब राहत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत माहिती अशी की हदगाव नगरपालिकेकडून माहितीच्या अधिकाराखाली प्राध्यापक गजानन गिरी यांनी माहिती मागितली होती. ही माहिती न दिल्यामुळेच प्राध्यापक गिरी यांनी आतापर्यंत 3 वेळा उपोषण केले आहे. बोगस कामांच्या विरोधात अर्ज केल्यास त्याची माहिती देण्यात येत नाही, अर्ज स्वीकारले जातात पण लेखी माहिती देण्यात येत नाही, पत्रकारांना वृत्त संकलनासाठी सभागृहात बसू दिले जात नाही, याबाबतही पालिका प्रशासन उत्तर देत नाही. नगरपालिकेचे परिपत्रकाची माहिती द्यावी, पंतप्रधान घरकुल योजनेची माहिती, नागसेन वन येथील दलित वस्ती कामाची माहिती देण्यात यावी व माजी नगराध्यक्ष शंकरसिंह चंदेल यांच्या तक्रारीची चौकशी करणे, या मागणीसाठी 23 फेब्रुवारी रोजी प्राध्यापक गजानन गिरी यांनी उपोषण केले. यावेळी कॉम्रेड श्याम लाहोटी, अजय अनेवार, कॉम्रेड राजू वानखेडे, पिंटू बजाज, प्रवीण दुधारे, कॉम्रेड खाजाभाई यांची उपस्थिती होती. या तक्रारीमध्ये जनसामान्यांच्या आहेत, ज्या त्यांच्या नगराध्यक्षांनी, माजी नगराध्यक्षांनी, नगरसेवकांनी, नगरसेवक चालू आहेत अशांनी देखील बऱ्याच ठिकाणी त्यांच्या तक्रारी केल्या येतात. या तक्रारीबाबत मी त्यांना विनंती केली व यांची माहिती द्यावी, तर त्यांनी याबाबत मला सांगितलं की आम्ही देऊ, आम्ही करू, असे काही जे काही खोटे नाटे जे काही नाटकं आहेत ते नेहमी यांच्याकडून ऐकण्यास भेटतात होत आहेत. म्हणून मी वारंवार त्यांची तक्रार आणि लेखी अर्ज केले. अर्जाचा नमुना पाहत गेला तर माझ्याकडे अर्ज याच्याकडे नाही म्हणले, आता म्हणजे 100 दिवशी ते अर्ज यांच्याकडे म्हणजे पोहोचली असतील. मी एक नागरिक या नात्याने सतत त्यांना म्हणलो की बाबा मला माहिती द्या, त्यांची काही अशी फिल्डिंग आहे, यांनी काही अशी पोचलेली काही व्यक्ती आहेत, काही काही व्यक्ती आहेत की त्यांची धागेदोळे तिथपर्यंत त्याची निश्चित असतात. एखादी जर गोष्ट आमचा अर्ज गेला त्या अर्जाची ती माहिती देऊ शकत नाही. आता उदाहरण सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळी त्याच्या अगोदर मी एखाद्या त्यांना अर्ज केला होता, त्या अर्जावर त्यांचा माहितीचा अधिकार टाकला होता. माहितीचा अधिकार असा होता की बाबा संबंधित अर्जाचे तुम्ही काय माहिती दिली, तर त्यांनी मला माहिती दिलीच नाही. एवढंच नाही तर अपीली करण्याचं एक पद्धत असते, मी अपील केल्यानंतर सुनावणी ठेवणे आवश्यक असते, पण सुनावणी ठेवली देखील असताना देखील त्यांनी कोणती सुनावणी तर घेतलीच नाही आणि त्यांनी सांगितलं की जाऊ द्या याला कुठं जाते ते, आपले विभागापर्यंत आपले माणसं आहेत, आपण त्याच्यात काय करायचं करून घेऊ, पण यांना कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका, अशा प्रकारे देखील धोरण राबवलेले आहे. हिमांशु इंगोले, स्टार न्यूज, हदगाव.